घेतलेले कर्ज माफ, मात्र घेतलेले कर्ज माफ नाही हाच मुद्दा तर चांगलाच भेटतोय. याच प्रश्नांवर रयत क्रांती संघटना फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करणार आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजय पागल यांनी केले असून याबाबत तहसीलदार समीर माने यांना रयत क्रांती संघटना राष्ट्रीय समाज पक्ष RBIच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने कर्जमुक्तीसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना लागू केली आहे आणि यात गोरगरीब शेतकऱ्यांचा जास्त प्रमाणात समावेश आहे. महात्मा ज्योतिराव फुले नावांचा साहेबांच्या नावाने कर्जमाफी जाहीर केली, त्या कर्जमाफीत बहुतांश गोरगरीब शेतकरी बसला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. परंतु गोरगरीब शेतकरी बसलेला असताना काही मान्यपेक्षा महाराष्ट्रातील 70% कारखानदारांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढून त्यांची कर्जमाफी करून घेतली. इकडे शासन म्हणते आम्ही गोरगरीबाच्या पाठीमागे, मग शासनाने शेतकऱ्याच्या नावावर काढलेला कारखानदाराची कर्जमाफी कसं काय केली? इकडे कारखानदाराची कर्जमाफी होत असताना शासनाच्या शेतकऱ्याची आपण वैयक्तिक काढलेली कर्जमाफी होत नाही, याला जबाबदार कारखाना आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही जी कारखान्याने कर्ज काढले त्या कर्जमाफीवर तुम्ही स्वाक्षरी सह्या न करता आपण वैयक्तिक काढलेल्या कर्जमाफीवर स्वाक्षरी सह्या करावेत. आणि आम्ही महादेव जानकर साहेब असतील, आमचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत साहेब असतील, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रभर लढा उभा करू. जर शेतकऱ्यांना न्याय भेटला तर राष्ट्रीय समाज पक्ष असेल, रयत क्रांती संघटना असतील, RBI असेल आणि जे काही सामाजिक संघटना आहेत त्यांना आम्ही एकत्र करून अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही त्याची आंदोलन उभा करू. आणि ह्याची सुरुवात आम्ही आमच्या मायभूमीपासून कर्मयापासून सुरुवात केली. आम्ही निवेदन दिले, आम्हाला तहसीलदार साहेबाला आम्ही एवढंच म्हटलं की आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, न्याय जर न्याय नाही दिला तर आम्ही अख्ख्या रान पेटून अख्ख्या महाराष्ट्रभर आमचा लढा उभा करू. तरी या प्रकरणीची गांभीर्याने चौकशी करून गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जतून मुक्तता करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना रयत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. या सर्वाला राष्ट्रीय समाज पक्ष RBIने पाठिंबा दिला आहे. या निवेदनावर अजय बागल, अंगद देवकते, बाळासाहेब टकले आदींचे सह्या आहेत. योजनेमध्ये करमाळा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्याचे उतारे आणि पासबुक घेऊन त्यांच्या सह्या घेऊन तुम्हाला खतं मिळून देतो. खतं मिळून देऊन सांगतो म्हणून त्यांच्या नावावर त्यांनी त्यांच्या उतारेवरती बोजा काढला, कर्ज काढलं आणि त्या कर्जाचा शेतकऱ्याला कुठलाही लाभ भेटला नाही. त्या संदर्भात आज राष्ट्रीय समाज पक्ष RBI आणि रयत क्रांती यांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन दिलं. त्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री सहकारमंत्री यांना आम्ही देणार आहोत. आणि ज्या शेतकऱ्याला त्याचा फायदा भेटायचा होता, ज्या शेतकऱ्यांना त्यांचा उतारा कोरा हवा होता, तो उतारा शेतकऱ्याचा कोरा नसून कारखानदाराचाच फायदा झालेला आहे. आणि कारखान्याने जे कर्ज काढलेलं आहे ते शेतकऱ्याच्या परस्पर कारखान्यानेच भरावं आणि शेतकऱ्यावर जी होणारा अन्याय तो अन्याय दूर व्हावा या अन्यायासाठी तहसीलदारांनी मुख्यमंत्र्यांनी आणि वरिष्ठ सर्व नेतेगणांनी ह्याच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं ना, अन्यथा नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष RBI आणि रयत क्रांतीच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही छेडू. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज करमाळा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.